हाय फ्रेंड्स, वेलकम टू शीतल स्पेशल. आपल्याला मुलांना सकाळचा नाश्ता, संध्याकाळचा नाश्ता असं वेगळंवेगळं रोज जवळजवळ द्यावं लागतं. लहान मुलं असतील, शाळेत जाणार तर त्यांना टिफिनही द्यावा लागतो. त्याच्यासाठी आज मी तुम्हाला एक अगदी वेगळा आणि छान पदार्थ दाखवते, ज्याचं नाव आहे आलू पालक चीज पॅटीस. अगदी सोपा, पटकन होणारा आणि सगळ्यांना आवडेल असा हा पदार्थ, आलू पालक चीज पॅटीस. चला सुरुवात करूया. आलू पालक चीज पॅटीस बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे बटाटे. हे मी उकडलेले 6 बटाटे घेतलेत. आता हे खूपच लहान नव्हते म्हणून मी 6 घेतले. तुम्ही मध्यम आकाराचे 4 बटाटे घेतले तरी चालेल. पालकची मध्यम आकाराची 15 ते 20 पानं ही मी स्वच्छ धुवून घेतली आहेत. 1 टेबलस्पून कसुरी मेथी, लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या एकदम बारीक चिरून, 1 चमचा ओरेगॅनो, अर्धी वाटी कांदा बारीक चिरलेला, साधारण 1 वाटी कॉर्नफ्लोअर, 3 चीज क्यूब्स आणि 3 ते 4 टीस्पून लाल मिरची पावडर. सर्वात प्रथम आपण हा पालक बारीक चिरून घेऊ. लसूण आणि कांदा मी ऑलरेडी बारीक चिरून घेतला होता. पालक आपला छान बारीक चिरून झालेला आहे. इथे गॅसवर मी कढईत तेल तापत ठेवलं आहे. तेल आता बऱ्यापैकी गरम झालं आहे. त्याच्यात आपण सगळ्यात प्रथम कांदा घालूया. थोडासा परतून घेऊया. लसूण, लाल तिखट, थोडंसं मीठ, आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला हा पालक घालायचा आहे. त्यात पाणी अजिबात घालायचं नाही आहे. तेलावरच हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. पालक शिजायला काही फार वेळ लागत नाही. अगदी तुम्हाला वाटलं तर एखादं हलकासा पाण्याचा शिपका मारा, पण शक्यतो पाणी न वापरता हे शिजवून घ्या. 1-5 मिनटं आपण हे शिजत ठेवू. आपला पालक शिजतो आहे तोपर्यंत आपण बटाटे सोलून घेऊया. लाल तिखटाचा चांगलाच ठसका झाला आहे. आपले बटाटे सगळे सोलून झालेत. आता आपण हे किसून घेऊया. हे पहा, आपले बटाटे सगळे किसून झालेले आहेत. आता आपण ह्याच्यात चवीप्रमाणे मीठ घालूया.
मीठ जरा बेतानेच घाला, कारण आपण पालकमध्ये ऑलरेडी वेगळं मीठ घातलेलं आहे. ही कसुरी मेथी आणि बाइंडिंगसाठी आरारूट घालून, आरारूट थोडं थोडं करून घाला. कमी लागलं तर कमी घाला, जास्त लागलं तर जास्त घाला. कारण बटाटा पण प्रत्येक वेगळा असतो, त्यांच्या जाती वेगळ्या असतात. कधी कधी फार ओला आणि चिकट बटाटा मिळतो, त्याला मग आरारूट फार जास्त लागतं. हे बघा, मला असं वाटतं मला एवढा आरारूट पुरेल. थोडंसं वगळलं आहे मी. आपण हाताला थोडंसं तेल लावून घेऊ, म्हणजे ते जरा व्यवस्थित होईल. हे बघा, आता व्यवस्थित ते बांधलं जात आहे. याचे आता आपल्याला छोटे छोटे गोळे करायचे. ते परत आपण हाताला थोडं तेल लावून घेऊ. हे पहा, आपण घेतलेल्या सामानात आपले 8 पॅटीस होणार आहेत. आता आपण पालकच्या भाजीकडे बघूया. हे पहा, आपलं पालकचं मिश्रण आता थंड झालं आहे. शिजून बघा किती कमी झालं. हे आपण आता एका बोलमध्ये काढून घेऊया. ह्याच्यात आपण तिखट मीठ ऑलरेडी घातलं आहे. आता हे ओरेगानो ह्याच्यात घालूया आणि चीज क्यूब्स किसून आपल्याला आता ह्याच्यात घालायचे. हे पहा, आता हे आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे. आपण आता पॅटीस बनवायला घेऊया.
सगळं आपण नीट मिक्स करून घेऊया. चला आता आपण पॅटीज बनवायला घेऊया. चला आता आपण पॅटीज बनवायला घेऊया. हे आपलं कव्हर हे असं हातावर थोडंसं दाबून घ्या. ह्याच्यामध्ये स्टफिंग घाला. स्टफिंग जरा बेतानेच घाला, नाहीतर ते नीट बंद नाही होणार. आणि ज्याप्रमाणे आपण मोदक वगैरे किंवा इतर कुठल्याही पदार्थासाठी करतो तसं ते बंद करा. हे बघा, चारही बाजूंनी व्यवस्थित सगळ्या बाजूंनी बंद झालेलं आहे. आता याला हलकासा हाताने दाब देऊन ह्याचं पॅटीस बनवा. याच पद्धतीने आपण सगळे पॅटीस करून घेऊ. हे पहा, आपले सगळे पॅटीस बनवून तयार आहेत. इथे मी कढईमध्ये पॅनमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं. आता आपण हे शॅलो फ्राय करायला घेऊया. छान आपल्याला असं हे सोनेरी रंगावरती फ्राय करून घ्यायचं. हे बघा, या टिक्कीला तर आला आहे सोनेरी रंग, याला अजून नाही आलेला. आ हा हा, हे बघा कशी छान खरपूस झाली आहे, मस्त. ज्या तयार झाल्यात त्या आपण प्लेटमध्ये काढायला घेऊ, नाहीतर त्या करपतील. हा हा, सगळ्या मस्त सोनेरी खरपूस दिसत आहेत. आपण सगळ्याच एक एक करून काढून घेऊ. गरमागरम आलू पालक चीज चला गरमागरम आलू पालक चीज पॅटीस खायला तयार. सपटकन त्याचा तुकडा तोडा आणि सॉसमध्ये बुडवून खायला घ्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. अशा छान छान रेसिपीजसाठी बघत रहा शीतल स्पेशल.